शिर्डीतील साईबाबांचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीने शिर्डी नगरपंचायतीच्या शेजारी आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात झाली। यामध्ये अनेक साधू संत धार्मिक आणि आध्यात्मिक संघटना यांनी सहभाग घेतलेला असून मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येणार आहे। राज्यातील प्रमुख देवस्थाने खुली करण्यासाठी भाजपा पुन्हा आक्रमक झालेली असून राज्यातील प्रमुख मंदिरांच्या ठिकाणी साधू संत लाक्षणिक उपोषणासाठी बसलेले असून त्यांना भाजपचा पाठिंबा असं आंदोलन सुरू झालंय। पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले हे त्र्यंबकेश्वर येथील महंतांसोबत साई मंदिर शिर्डी येथे उपोषणासाठी 9 वाजता बसले होते। त्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे देखील आले होते। याबाबत पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य अतुल भोसले यांनी याबाबतची माहिती दिली। सुशांत सिंग राजपूत विषयात सीबीआय इन्क्वायरी कोर्टाने ठोकलं, परवा 15वा वित्त आयोगा विषयात तुम्हाला कोर्टाने ठोकलं, कारण तुम्ही ठरवलं होतं की आमच्या मेंबरना आम्ही जास्त पैसे देणार, केंद्राचा पैसा आणि तुम्ही ठरवणार, कोर्टाने ठोकलं, बिलकुल नाही, समान पैसे वाटायला लागले। सगळ्याच गोष्टी तुम्हाला कोर्टातून हव्या आहेत का? काय तुमचा प्रॉब्लेम आहे काय? आणि त्यामुळे उद्धवजीनं आमचं म्हणणं आहे की तुमची श्रद्धा आहे की नाही, तुम्हाला सत्ता टिकवायची, आम्हाला तशी काही पडलेलं नाही, आम्हाला आमच्या देवाचं दर्शन घेतल्यामुळे समाधान मिळतं, ते समाधान आम्हाला मिळतं। पण प्रश्न हा आहे की राज्यपालांनी ह्या विषयामध्ये पडाव का, कारण विरोधी पक्ष आपलं काम करते, साधू महंत आपलं काम करतात। राज्यपाल एक नागरिक आहेत की नाही? राज्यपाल हिंदू नागरिक आहेत की नाही? आणि सगळ्यात म्हणजे राज्यपाल हे महाराष्ट्राचे कायद्याच्या दृष्टीने प्रथम नागरिक आहेत। आम्ही गेलो होतो, त्यांना प्रत्येक विषयावर म्हणण्याचा अधिकार आहे। त्यांच्या कुठल्या गोष्टी तुम्हाला हे कंपल्सरी आहेत त्याची एक वेगळी यादी असेल, त्यात येत असेल, पण त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायच्या नाहीत, त्यांनी तुम्हाला सूचना करायच्या नाहीत, हा कुठला उद्दामपणा आला? पण मंदिरं उघडले नाही म्हणजे ते हिंदुत्व ते मान्य करत नाही असं पण होत नाही असं त्यांनी उत्तर दिले। माझा उलटा प्रश्न आहे की मंदिरं उघडण्यात तुमची अडचण काय? काँग्रेस राष्ट्रवादीने सांगितलं आहे का मंदिरं उघडलं तर तुमचा पाठिंबा काढू देऊ? काय प्रॉब्लेम काय तो सांगा ना एकदा। ओके, सगळ्यांना आम्हालाही घ्या ताब्यात, आम्हाला ताकद हे बघा, हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी आम्ही जन्माला आलेलो। अयोध्येमध्ये आम्ही गेलो तर काय लाठ्याकाठ्यानं घाबरलो का, गोळ्यांना घाबरलो का, जेलला घाबरलो, हे काय अटक करतात आम्हाला? संध्याकाळी सोडून देतील, हिंमत असेल तर सगळ्यांना अटक करत, चला रे पोलिसांना बोलवा, कोणाला धमक्या दाखवता? पुढची पायरी काय असेल तुमच्या? आता बघू, पहिलं जसं आम्ही घंटानाद केला, आता संतांना घेऊन दिवसभराचं धरणं धरलं, आता पुढची पायरी काय ती बघूया ना, सगळे संत बसून ठरवते। संत महंत आज अनशनपर क्यों बैठे है शिर्डीने? संत महंत इसलिए बैठे है कि उद्धव जी को सुनाई नहीं देता और दिखाई नहीं देता कि हिंदू के मन में क्या भावना है, उसको मंदिर जे राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही, हा उद्दामपणाचं उत्तर लिहायचं होतं तर संजय राऊतांना सांगायचं, त्यांना तो उद्दामपणा चांगला जमतो। तुम्ही गेले वर्ष दीड वर्षापासून त्यांना उद्दामपणाचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, आणि त्यामुळे ही मुळात राज्यपालांना पत्राचं उत्तर लिहिण्याची काही भाषा असू शकते। आता मुद्दा आहे की कोणाला पडलं आहे तुमचं हिंदुत्वाचं सर्टिफिकेट मागायचं? जी मूळ मागणी आहे की आमची मंदिरं, आमच्या मस्जिद, आमचे चर्चेस ओपन करून द्या, तुम्हाला देवळात जायचं की नाही माहीत नाही, तुम्ही खरं म्हणजे खूप देव मानणारे आहात, काही झालं तरी तुम्ही आणि वहिनी सिद्धिविनायकला जाता आणि चांगलं आहे, पण समजा तुम्हाला जायचं नसेल, कारण आता तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर बसलात, त्यामुळे तुम्ही अयोध्येलाही नाही गेलात का? तर मग तुम्ही गेला असता अयोध्येला तर मग काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला असता, पण तुम्हाला जायचं ना, आम्हाला जायचं ना बाबा, कारण तर सांगा, आतमध्ये काहीतरी असे साप आहेत, वाघ आहेत, सिंह आहेत, मग ते मंदिरात दर्शन घ्यायला घेणार ना, खाणार आहेत, काय करणार आहेत? कोरोना ना, मग कोरोनाचा प्रॉब्लेम तुम्हाला दारूच्या दुकानात येत नाही, बसमध्ये येत नाही, ट्रेनमध्ये येत नाही, विमानात येत नाही, इंडस्ट्रीमध्ये येत नाही, सगळं सुरू केलं ना बाबा तुम्ही, मग मंदिरामध्ये असा काय नवीन प्रॉब्लेम आहे? तुम्ही नियमावली तयार करा, संत म्हणतात की नियमावली तयार करा की मंदिरामध्ये एकच पुजारी पूजा करेल, 4 पुजाऱ्यांचा एकमेकाला संसर्ग होईल, एक पुजारी पूजा करेल, दर 8 तासाला एक पुजारी पूजा करेल। तुम्ही असं म्हणा की आता अंबाबाईच्या मंदिराला आमचे 4 गेट आहे, त्या 4ही गेटला लॉक करा आणि 1 गेटमधून एंट्री ठेवा, सगळ्यांना तापमान चेक करा, सॅनिटायझर देऊन सॅनिटाईज व्हायला लावा, 10-10 जणांना सोडा। अंबाबाईच्या मंदिरात तर मुखदर्शन घ्यायला द्या, फार मोठा वर्ग असा आहे की तो अंबाबाईचं मुखदर्शन करण्याने समाधानी असतो, त्याला आतमध्ये पण नका जावे तो, असं काही चर्चेला बसणार का उद्दामपणे असं म्हणणार की मी उघडणार नाही? अरे एक तो कायदा काही तुमच्या हातामध्ये आला अशा साथीच्या आजारांमध्ये असणारा,
तर तुम्ही लास्ट इयरची परीक्षा घेणार नाही म्हटलं. असा ठोकला कोर्टाने की ते कायदा बिदा कळला, लास्ट इयरची परीक्षा घ्या. तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये कोर्टाने ठोकलं पाहिजे का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने जे पत्र ड्राफ्ट झालेलं आहे ते संजय राऊत यांनी ड्राफ्ट, असं मी नाही म्हटलं, असं तुम्हाला म्हणायचं आहे असं मी यांना सांगतो. नाही पण तुम्हाला काय वाटतं की हे ड्राफ्टिंग म्हणजे की ही उद्धव ठाकरेंचीच भावना? मी असं म्हटलं की राज्याच्या प्रमुखाने अशी भाषा वापरू नये आणि राज्यपालांच्या बाबतीमध्ये ते कॉन्ट्रॅक्ट त्यांनी संजय राऊतांना दिलेलं आहे असं मी म्हटलं. त्या म्हणण्यामध्ये संजय राऊतांवर ते माझे मित्र आहेत त्यांच्यावर मला आक्षेप घ्यायचा नाही. माझं म्हणायचं आहे की ह्या राज्याच्या प्रमुखाला ही भाषा शोभत नाही. एवढंच म्हणा. खरंच सेक्युलर हा विषय वारंवार येतोय, म्हणजे की आता हा खरं तर या मंदिर या विषयावर राज्यपालांनी लिहिलेलं पत्र, मुख्यमंत्र्यांनी दिलेलं उत्तर, हा एक अनावश्यक वाद जन्माला आला असं तुम्हाला वाटतंय? सेक्युलरची व्याख्या आहे सर्व धर्म समभाव, बरोबर ना? सगळ्यात मोठा धर्म हिंदू आहे ना, त्याला समान वागणूक द्या ना. हा त्यामुळे आम्ही म्हणत नाही आहे की मंदिरं उघडा आणि मस्जिद बंद करा, कारण आम्ही सर्व धर्म समभाव आहोत. आम्ही म्हणत नाही की मंदिरं उघडा आणि चर्चेस बंद करा, आम्ही म्हणतो चर्चेसही उघडा, मस्जिदही उघडा, मंदिरही उघडा. तुमचं सर्व धर्म भाव आम्ही व्यवहारात आणतो. आणि त्यामुळे सेक्युलरिझमची व्याख्या अशी नाही आहे की या देशातला बहुसंख्याक हिंदू जो आहे त्याच्यावर अन्याय करा, या देशातल्या बहुसंख्याक हिंदूंच्या भावना मानू नका, अशी काही सर्व धर्म समभावाची सेक्युलरिझमची व्याख्या नाही आहे. म्हणजे ज्या घटनेच्या आधारे राज्यपालांनी शपथ घेऊन, म्हणजे भगतसिंग कोश्यारी यांनी शपथ घेऊन राज्यपाल पद पदिते आहेत, त्याचा अवमान त्यांच्याकडनं झाला नाही आहे? कोणाकडून अवमान होणार? ज्या घटनेच्या ज्या घटनेच्या आधारावर राज्यपाल म्हणून भगतसिंग कोश्यारी यांनी जी शपथ घेतली आहे, थोडक्यात त्यांनी सेक्युलर ज्या ज्या शब्दांचा उपयोग केला त्यांच्याकडनं अवमान झाला नाही आहे, म्हणजे हे आपण ठामपणे सांगताय. सेक्युलरची व्याख्या जर सर्वधर्म समभाव असेल तर हिंदूंची मंदिरं उघडा हा घटनेचा अनादर कसा काय होतो? सर्वधर्म समभाव हे जर प्रिन्सिपल आपल्या घटनेने स्वीकारला आहे तर हिंदूंचा सन्मानही येतो, हिंदूंच्या भावनांचा सन्मानही येतो. पण मंदिरं बंद आणि इतर प्रार्थना स्थळं उघडी असं नाही सरकार आहे, त्या ठिकाणी मंदिरं उघडावी. अहो तेच आता यांनी सांगितलं की आचार्यांनी देशातल्या सगळ्या राज्यातली मंदिरं उघडली, ओनली बीजेपी नाही बाकी सगळ्या राज्यातली मंदिरं उघडली. नियम घालून दिले त्यांनी, दिवसभरामध्ये 1000 लोकांचं दर्शन होईल, आदल्या दिवशी दर्शनाची नोंदणी करावी लागेल, नियमित पण करा ना. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन 8 जून पासून देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये मंदिरं उघडली आहेत. साई मंदिर जैसी सोशल डिस्टेंसिंग दर्शन कतार की व्यवस्था बाकी मंदिर और मस्जिदों में है क्या? जहाँ नहीं है, मैंने अंबाबाई मंदिर का उदाहरण दिया ना कि वहाँ 4 मंदिर हल्ला करणार आहे काय तुमचं म्हणणं काय आहे? आणि तो जर कोरोना मंदिरात जाऊन त्याचा प्रादुर्भाव त्या माणसाला होणार असेल, त्या भक्ताला होणार असेल, तो दारूच्या दुकानात जाऊन होणार नाही, विमानात होणार नाही, ट्रेन मध्ये होणार नाही, बस मध्ये होणार नाही, एसटी मध्ये होणार नाही, कुठे करणार नाही, कळण्याचंच काही कारण नाही. आणि त्यामुळे ह्या देशातला माणूस जगामधला हिंदू हा प्रामुख्याने त्याच्या घरामध्ये सुद्धा पूजा करतो आणि अधून मधून त्याला त्याच्या मूळ परमेश्वराकडे, म्हणजे माझ्या घरामध्ये मी अंबाबाईचं फोटोचं पूजन करत असेल पण मला वारंवार जेव्हा शक्य आहे त्याला अंबाबाईच्या देवळात जायचं असतं. तिकडे त्या कारवार जवळ एडगुंजी नावाचा गणपती दर एक 6 महिन्याने माझ्या मनामध्ये उर्मी होते की एडगुंजीला जायला पाहिजे गणपती दर्शनाला. दर 3 महिन्याने मी शिरले साईबाबांवर माझी प्रचंड भक्ती, दर 3 महिन्याने मी शिर्डीला आहे. रोज साईबाबांची स्तुती करणारी एक माळ ओढल्याशिवाय माझा दिवस विसरू का? विमानं सुरू झाली, मला काही कळत नाही या उद्धवजी ठाकरेंचं. मला अनेक विषयात त्यांच्याबद्दल कळत नाही की त्यांचं हे असं का चाललंय, पण ह्या विषयात तर बिलकुल कळत नाही की काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे. मंदिरात कसून केली तुम्ही सांगितलं, आम्ही आवाहन केलं सगळ्यांनी घरी बसून केली. तुम्ही पंढरपुरात गेलात, पूजेमध्ये सहभागी झाला नाही, फक्त तुरुंगाबरोबर फोटो सेशन केलं, हे तुमचं हिंदुत्व आहे? तुम्ही तुमच्या सामनामध्ये लिहितात असून मंदिरं बंद आहे. आणि वेळोवेळा आम्ही शासनाकडे मागणी केली, अनेक वेळेला निवेदनं दिले, महामहिम राज्यपाल महोदयांची भेट घेतली, राज्यव्यापी घंटानाद आंदोलन केलं, पण हे महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार इतकं बहिरमुख आणि आंधळं सरकार आहे की साधू संतांच्या आणि महाराष्ट्रातल्या भाविक जनतेच्या वेदना समजून घ्यायला ते तयार नाही. आज या शिर्डी नगरीमध्ये आम्ही आहोत, जवळपास 1500 कोटीचं नुकसान या शहराचं झालेलं आहे.
त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आज साधू संतांच्या भावना समजून घ्याव्यात आणि महाराष्ट्रातली मंदिरं तातडीनं सुरू करण्यासंदर्भातला निर्णय घ्यावा या मागणीकरता आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे खबरदारी घेऊन आज सगळ्या संप्रदायाचं एक विशिष्ट शिष्टमंडळ आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. साधू संतांच्या महाराष्ट्रामध्ये संतांनी उपोषणाला बसणं ही या राज्य सरकारकरता लाजीरवाणी गोष्ट आहे. तिकडे केंद्राने गेल्या काही दिवसापूर्वीच परमिशन दिलेली होती मंदिरं उघडण्याची, मात्र काही मंदिरं उघडली गेली, राज्यातली का उघडल्या जात नाही काय तुमचे? केंद्र शासनाने 8 जून 2020 रोजी मंदिरं उघडण्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, पण महाराष्ट्रातल्या मंदिरांचं सोडून भारतातली इतर सगळी मोठमोठी मंदिरं सुरू झाली, महाराष्ट्रातच सुरू होत नाही. मला वाटतं मंदिरांसंबंधीचा आकस असलेले लोक ठाकरे सरकारमध्ये असल्यामुळे ते मंदिरं सुरू करण्यास विलंब करतात.